नमस्कार मित्रांनो, सुप्रभात। सकाळचे 6:30 वाजलेत। आता सकाळी इतक्या लवकर उठायचं कारण म्हणजे आज आहे गुढीपाडवा। तर सगळ्यात प्रथम आपल्या भंडार भटकंतीच्या चॅनलकडून तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। तर मित्रांनो, आज आपण इतक्या लवकर उठलेलो आहोत याचं कारण म्हणजे आता मी चाललोय गुढीपाडव्याची जी गुढी असते तर त्याची मी काठी आणण्यासाठी चाललोय, अर्थात बांबूची काठी आणण्यासाठी चाललोय। आणि आजच्या ह्या पूर्ण व्लॉगमध्ये तुम्ही बघणार आहात की पारंपरिक पद्धतीने आपल्या गावी गुढीपाडवा कसा साजरा केला जातो हे तुम्ही या व्लॉगमध्ये पाहणार आहात। तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुमच्या सर्व मित्रांनी नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तर चला सुरू करूयाच्या भंडार भटकंतीच्या नवीन कोरे एपिसोडला। तर मित्रांनो, आता गुढीसाठी लागणारी काठी आपण घेतलेली आहे आणि आता आपण घरी जाणार आहोत आणि गुढीला स्वच्छ करणार आहोत, पाण्याने स्वच्छ करणार आहोत, त्याच्यानंतर गुढीची सजावट करणार आहोत आणि त्याच्यानंतर गुढी पुजवणार आहोत। गुढीचं पूजन झाल्यानंतर अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। Thank you.
नमस्कार मित्रांनो, आज आहे गुढीपाडवा। तर आपल्या भन्नाट भटकंतीच्या चॅनलकडून तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आणि हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना भरभडीचं, आनंदाचं, सुखसमृद्धीचं। मित्रांनो, गुढीचं वगैरे पूजन केलेलं आहे आता आपण, आणि जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं होतं त्या पद्धतीनं इकडे एक जुनी परंपरा आहे की जसं गुढीचं पूजन होतं आणि घरातल्या देवांचं वगैरे किंवा देवारातले वगैरे काही देव असतात त्यांचं पूजन केल्यानंतर काही लोक ब्रह्मदेवाचं एक देवस्थान आपण म्हणतो तर त्याचं पूजन करतात लोक। तर आता मी तुम्हाला ते थेट दाखवणार आहे की गुढीपाडवा झाल्यानंतर ब्रह्मदेव जो गावाकडं एक जागृत देवस्थान आपण म्हणतो तर त्याचं पूजन कसं करतात ते आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर तुम्ही माझ्या बाजूला बघू शकता, इकडं जो तुम्हाला पूल दिसतं इकडे बाजूलाच नदी आहे आणि नदीच्या बरोबर बाजूलाच देवस्थान आहे। आपण आता ब्रह्मदेवाची पूजा आपण करणार आहोत। तर मित्रांनो, हे आहे ते मंदिर आणि आता इथली साफसफाई आपल्याला करावी लागणार आहे आणि जसं साफसफाई होईल त्याच्यानंतर आपण हा जो देव आहे ब्रह्मदेव त्याचा पूजा करू। ब्रह्मदेवाची पूजा वगैरे आटपलेली आहे आणि आता इथून मी डायरेक्टली जाणार आहे घरी आणि तिथे गेल्यानंतर प्रॉपर ऑथेंटिक पद्धतीचं शाकाहारी जेवण, पुरणपोळी, सार भात आणि जसं होळीमध्ये आपण जे जेवण खाल्लं होतं तर त्याच पद्धतीचं जेवण आता आपण जाऊन घरी एन्जॉय करणार आहोत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की सांगा आणि ह्यासोबतच्या आपल्या अजून काही जे व्हिडिओज आहेत त्याच्या खाली मी डिस्क्रिप्शन्समध्ये लिंक दिलेली आहेत तर ते व्हिडिओज तुम्ही नक्की चेक करा। त्याच्यासोबत मला ब्लॉगस्पॉटवर तुम्ही फॉलो करू शकता आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना चॅनल नक्की सबस्क्राईब करायला सांगा। तर पुन्हा भेटूया भन्नाट भटकंतीच्या नवीन कोऱ्या एपिसोडमध्ये। तोपर्यंत तुम्ही तुमची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।